संपूर्ण देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आले, त्यामुळे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात काम करणारे हजारो मजूर मिळेल. त्या वाहनाने किंवा चक्क हजारो किलोमीटर पायदळ चालत आपल्या गावी जाण्याकरिता निघाले होते. पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते मॅडम यांच्या देखरेखीत पाटणबोरी येथील रेड्डी कॉन्व्हेंटमध्ये त्या 136 मजुरांना ठेवण्यात आले होते. या विभागाचे विद्यमान आमदार माननीय संदीप धुर्वे यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी काही मजुरांशी संवाद साधला. मजूर वर्गांनी काही प्रश्न उपस्थित केले. लॉकडाऊन संपल्यानंतर आम्हाला आमच्या गावी सरकारी वाहनाने सोडून देता का की आम्हाला अजून पायीच जावे लागेल? आमदार साहेबांनी त्यांना आश्वासित केले की तुम्हाला तुमच्या गावी आम्ही सोडून देऊ. त्यामुळे सर्व मजूर खुश झाले आणि टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानले. तसेच उपस्थित मेडिकल टीम आणि काउन्सिलिंग यांच्याशी स्थलांतराच्या आरोग्याबाबत चर्चा करून त्यांच्या परिश्रमाबाबत कौतुक करून जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रेड्डीज कॉन्व्हेंट मधील सेंटर मध्ये योगा, ध्यान, सर्व मैदाने आणि क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले. तसेच हायस्पीड इंटरनेट, 100 मोबाईल चार्जिंग पॉईंट आणि रात्री 2 चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखवण्याची सोय. एवढी मोठी प्रशस्त इमारत, सर्वांना 2 वेळ जेवण, 2 वेळ नाश्ता, सर्वांना शुद्ध पिण्याचे पाणी, जेवण करतेवेळी सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन, हे सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सोय, 16 दूरध्वनी लाईन उपलब्ध करून दिल्याने स्थलांतरित लोक जणू काही आपल्या घरीच आहेत असे वातावरण तयार झाले आहे. पाटणपूर येथील रेड्डी कॉन्व्हेंटमध्ये तुम्ही भेट दिलेल्या आहात. कर्नाटका, बंगलोर आणि हैदराबादहून आलेले परप्रांतीय होते, त्यांना इथे ठेवण्यात आले आहे. तर तुम्हाला कसं वाटलं? हे बघा, याच्यामध्ये जास्त छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि इतर राज्यातले लोक आहेत मजदूर. लॉकडाऊनमुळे ते त्यांच्या प्रदेशमध्ये जाऊच शकत नाही, त्याच्यामुळे त्यांना आम्ही वाऱ्यावर नाही सोडलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने त्याची जबाबदारी घेतलेली आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची ती उत्तम व्यवस्था आहे, शुद्ध पिण्याचं पाणी आहे, त्यांना फ्री वायफाय दिलेलं आहे, डॉक्टरही चेक करत आहेत त्यांना काही सिमटम आहेत का, आणि जेवण चांगल्या पद्धतीचं त्यांना मिळत आहे आणि त्यांचं मॉनिटरिंग होत आहे, काउन्सिलिंगसुद्धा होत आहे. आज त्यांना असं वाटू नये की ते परराज्यातले मजदूर आहेत, ड्रायव्हर आहेत, त्यांना असं वाटू नये की आपला कोणी वाली नाही. म्हणून या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी त्यांना भेट द्यायला आलो, त्यांच्याशी हितूच केलं मी आणि त्याच्या खाण्यापिण्याची पूर्ण व्यवस्था विचारली, काही कंप्लेंट नाही का विचारलं. लॉकडाऊनपर्यंत आम्ही त्यांना ते काही ते पाहुण्यासारखंच आम्ही त्यांना आमचे उपचार देऊ, त्यांच्याशी त्याच पद्धतीने आम्ही वागू. ते जरी परराज्यातले असतील तरी महाराष्ट्र शासन भारतीय आमच्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशानुसार आम्ही सर्वांची व्यवस्था करतो. एमसीएन न्यूज करिता सचिन पत्रकार, यवतमाळ.